वाठोड़ा पुलिस स्टेशन अंतर्गत चार नाबालिग युवकों ने भूख लगने के कारण से एक ट्रक चालक पर चाकू से हमला कर उससे पैसे लूट कर ले गए। कई सीसीटीवी फुटेज खंगाले जाने के बाद पुलिस को नाबालिगों की जानकारी मिली। 17 मई को सुबह करीब 5:30 बजे से 7 बजे के दौरान चार नाबालिग युवक, जिनमें से 3 चिकन की शॉप में काम करते हैं तो वहीं एक युवक टाइल्स की दुकान में, इन चारों को ही भूख लगी थी। वे चांदमारी रोड बिरगांव परिसर में घूम रहे थे। उन्होंने फरियादी पटना भलावा निवासी उदय कुमार यादव उम्र 32 वर्ष को देखा, चाय की दुकान के पास देखा और उससे पैसे लूटने की नीयत से उस पर चाकू से हमला कर उसके पास से नकदी 8,000 रुपए लेकर भाग गए। वाठोड़ा पुलिस को शिकायत मिलने पर पुलिस ने उस इलाके के करीबन 60 से 70 सीसीटीवी फुटेज खंगाले, जिसके बाद चारों नाबालिग आरोपियों की जानकारी सामने आई। आरोपियों से कुल 1,60,100 रुपए का माल जब्त कर पुलिस ने धारा 394-34 के तहत मामला दर्ज कर आरोपियों को हिरासत में ले लिया है। 17/5/23 फिरियादी है अपने उदय कुमार सागर यादव, ये पटना बिहार के रहिवासी है, ते इथे ट्रक लाइन वर काम करता। 17 तारखे सकाळी त्यांनी आपला डंपयार्ड समोर ट्रक पार्क करून चहा पिण्याकरता चालले होते 4:30 सुमारास। तेव्हा त्यांच्या मागून 4 मुलं आलीत आणि त्यांनी त्यांना थांबवून डोक्यावर चाकू मारून त्यांच्याकडून नगदी 8,000 रुपये डिस्काउंट दिले होते। त्यांच्या रिपोर्टवरून आपल्याकडे अपराध क्रमांक 255/23 कलम 394-34 आपण गुन्हा दाखल केला होता। तेव्हापासून आपला तपास पथक हा कंटिन्युअसली आरोपीच्या शोधावर होते। आपण जवळपास त्या एरियातले 60-70 सीसीटीव्ही कॅमेरेज चेक केले, त्यातून आम्हाला निष्पन्न झालं की यात आपल्या मुलं जी आहेत त्यांची आपल्या नावं समजली। चौघंही मुलं ही अल्पवयीन आहेत, 17 वर्षाची आहेत, त्यापैकी 3ही वाठोडा हद्दीत राहणारे आहेत, 1 हा पुरुषा सकल हद्दीमध्ये राहणार आहेत। त्यांना आपण ताब्यात घेतलेलं असून त्या चोरीस गेलेला मुद्देमाल, त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटरसायकल्स व गुन्ह्यात वापरलेला चाकू हा आपण जप्त केलेला आहे। त्यांना आज रोजी आपण बाल न्यायालयात हजर करतोय। नाही, चौघंही एकदम कमी कोवळ्या वयाची मुलं आहेत, त्यांच्यावरती यापूर्वी गुन्हे वगैरे दाखल नाही आहेत। त्यापैकी 3 जण हे चिकन सेंटरवरती काम करतात आणि 1 हा टाईल्सचे काम करतो। त्यांचा पूर्व इतिहास नाही आहे, त्याची सहज ते फिरायला निघाले, त्यांना भूक लागलेली होती, पैसे नव्हते असं त्यांनी बयान दिलेलं आहे, त्याकरता आम्ही ते चोरी गेलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ माहीन पठान की रिपोर्ट।